विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी 2023 चा जो काही निकाल आहे तो निकाल कशा पद्धतीने पाहायचा हे आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व त्याच पद्धतीने निकाल पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर काही बदल झालेले असतील तर ते बदल आपण कशा पद्धतीने करावयाचे आहेत हे आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपणाला निकाल पाहत असताना अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे। तर यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, पहा एंटरिम रिझल्ट 2023 एंटर कैंडिडेट सीट नंबर 11 डिजिट। म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आपला निकाल पाहत असताना या ठिकाणी आपलं जे काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरती आपला एक सीट नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे व तो सीट नंबर 11 अंकी असणार आहे। तो 11 अंकी सीट नंबर आपणाला या ठिकाणी दिलेले जो काही बॉक्स आहे त्या बॉक्समध्येच आपला जो काही 11 अंकी सीट नंबर आहे तो आपणाला या ठिकाणी भरावायचा असणार आहे। तो जो काही सीट नंबर आहे तो अचूक आपणाला या ठिकाणी भरावायचा असणार आहे। तर सर्वप्रथम आपण आपला जो काही 11 अंकी सीट नंबर आहे तो 11 अंकी सीट नंबर आपण या ठिकाणी भरून घेत आहोत। त्यानंतर आपणाला या ठिकाणी सबमिट या ठिकाणी क्लिक करावयाचं असणार आहे। सबमिट या बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहू शकतोय आमच्या शाळेतील एक विद्यार्थी वेदांत लालासाहेब शेरे या विद्यार्थ्याचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव असेल, आईचं नाव असेल, शाळेचं नाव असेल, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्याची जन्मतारीख, लिंग, आरक्षणाचा प्रकार असेल, शाळेचं क्षेत्र असेल, अभ्यासक्रम असेल, या सर्व गोष्टी आपणाला व्यवस्थितपणे या ठिकाणी तपासून पाहावयाच्या असणार आहेत। यामध्ये काही बदल असेल तर ते आपण आपल्या संबंधित जे शिक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क साधावयाचा असणार आहे। यामध्ये पहा सदर विद्यार्थ्यास पेपर क्रमांक 1 म्हणजेच प्रथम भाषा व गणित यामध्ये एकूण 110 गुण व शेकडा 73.3333 गुण या ठिकाणी गुण मिळालेले आहेत। व पेपर क्रमांक 2 म्हणजेच तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये 86 गुण म्हणजेच शेकडा गुण 57.3333 व जो काही अंतिम निकाल असणार आहे म्हणजे एकूण शेकडा गुण या विद्यार्थ्यास 65.3333 व निकाल पात्र असा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर सदर विद्यार्थ्याचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असणार आहे। तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा निकाल पाहिल्याच्या नंतर आपले जे काही नाव असेल, नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव असेल, जन्मतारीख असेल, अभ्यासक्रम असेल, यामध्ये जर कसल्याही प्रकारचा जर बदल असेल किंवा आपली गुण पडताळणी जर करावयाची असेल तर आपणाला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत। तर त्या सूचना आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पहा फेब्रुवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत निकाल उत्तीर्ण ऐवजी पात्र व अनुत्तीर्ण ऐवजी अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे। म्हणजे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील अशा विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये पात्र असा शेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर जे विद्यार्थी अपात्र म्हणजे अनुत्तीर्ण असतील त्यांच्या निकालामध्ये अपात्र असे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्याच पद्धतीने पहा विद्यार्थी पात्र किंवा अपात्र ठरविण्यासाठी त्याला प्रत्येक पेपरमध्ये किमान
40% गुण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना 39.5 ते 39.9 या दरम्यान शेकडा गुण मिळालेले असतील अशा विद्यार्थ्यांना 40% गुण गृहीत धरून पात्र असे घोषित करण्यात आलेले आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 39.5 किंवा 39.9 या दरम्यान गुण मिळालेले असतील अशा विद्यार्थ्यांना मात्र 40% गुण गृहीत धरूनच गुण देण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने पहा, रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आलेले आहेत। म्हणजे सदर परीक्षेमध्ये जर काही प्रश्न रद्द करण्यात आलेले असतील तर ते प्रश्न रद्द करूनच या ठिकाणी जे काही शेकडा गुण आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने पहा, पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादित गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल। म्हणजेच या ठिकाणी जी गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही। यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या गुणांमध्ये जर काही फरक पडत असेल तर तो बदल झाल्याच्या नंतरच, तो बदल झाल्याच्या नंतरच म्हणजे 30 दिवसानंतर ही गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। यामध्ये पहा, गुण पडताळणी करण्याबाबत संकेतस्थळावर अर्ज या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या गुण पडताळणी जर करावयाची असेल तर आपणाला या ठिकाणी आपले जे संबंधित विषय शिक्षक असतील त्यांच्याशी आपणाला संपर्क साधावयाचे आहे, व आपल्या गुणपत्रिकेची जर आपणाला गुण पडताळणी करावयाची असेल तर प्रत्येक पेपरकरिता आपणाला 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने पेमेंट भरणे आवश्यक असणार आहे। व आपली जी काही गुण पडताळणी असेल, आईचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, परीक्षेचं माध्यम असेल किंवा शहरी किंवा ग्रामीण भाग असेल, याच्यामध्ये जर काही बदल करावयाचा असेल तर तो बदल आपणाला या ठिकाणी दिनांक 9 मे 2023 पर्यंतच या ठिकाणी करता येणार आहे। तरी पण ज्या विद्यार्थ्यांच्या नावात, आडनावामध्ये, आईच्या नावामध्ये जेही काही बदल झालेला असेल किंवा गुण पडताळणी करावायची असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित विशेष शिक्षकांना येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आपणाला या ठिकाणी भेट घ्यावायची आहे, व त्या संदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील ते आपण त्या ठिकाणी त्यांना सांगावयाच्या असणार आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, व जे विद्यार्थी अपात्र ठरलेले असतील त्यांनीही या अपयशामध्ये खचून न जाता परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने तयारी करून पुढच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण घवघवीत यश संपादन करावयाचं असणार आहे। तर परत एक वेळेस सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा असणार आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये गुण पडताळणीमध्ये वडिलांचं नाव, आईचं नाव जेही काही बदल झालेला असेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र आपल्या संबंधित विषय शिक्षकांना या ठिकाणी भेटून आपली माहिती या ठिकाणी सादर करावयाची असणार आहे। तर आता आपण आपला जो काही निकाल पाहिलेला आहे हा निकाल कसा पाहावायचा आहे यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण दिलेली आहे। या लिंकच्या माध्यमातून आपण आपला निकाल या ठिकाणी पाहावायचा आहे, व
आपले जे काही गुण आहेत ते गुण मला तुम्ही कमेंट करून या ठिकाणी सांगावयाचे असणार आहेत। सदरील व्हिडिओ नक्कीच आपणाला या ठिकाणी आवडलेला असणार आहे। व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व आपले गुण मला तुम्ही कमेंट करून या ठिकाणी सांगवायचे आहेत। थँक्यू।